हेलो फ्रेंड्स, स्वागत है तुमचे माझ्या चॅनल एमी स्वाद मध्ये। आज आपण इथे कढईची भाजी कशी बनवणार आहोत ते पाहणार आहोत। तर चला तर ही भाजी कशी बनवतात ते बघूया। तर बा फ्रेंड्स, इथे मी कढईची भाजी बनवण्यासाठी एक जोडी कढईची भाजी घेतली आहे। तर इथे मी आपल्याला ही कढईची भाजी पहिले तोडून घ्यायची आहे। त्याप्रमाणे ते इथले हे जाड देठ आपल्याला घ्यायचं नाही, कारण हे लवकर शिजत नाही। आणि पहा, ही भाजी खूपच सुंदर लागते खायला आणि मस्त हिरवीगार पण आहे। तर सगळा असा भाजी आपल्याला तोडून घ्यायची आहे। आतला जो कवळा भाग आहे तो पण आपल्याला पूर्ण तोडून घ्यायचा आहे। हे पहा, आतला हा पूर्ण कवळा भाग आहे। तर आपण याला असं थोडंसं चांगलं बघून घेऊ आणि पूर्ण हा कवळा भाग आपल्याला असा घ्यायचा आहे। तर सगळे पालाभाजी जे आहे ते यातले आपण सगळे पाले असे तोडून घेऊ। तर इथे मी सगळी भाजी तोडून घेतली, आता यांना आपण बारीक कापून घेऊ। असं आपण याला बारीक कापून घेऊ। तुम्हाला हवा वाटत असेल तर तुम्ही मोठे पण कापू शकता, पण बारीक कापली तर लवकर शिजते ही। तर फ्रेंड्स, मी इथं ही भाजी चांगली बारीक कट करून घेतली। आता याला आपण चांगलं स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेऊ। तर फ्रेंड्स, इथं मी 2-3 पाण्याने ही भाजी स्वच्छ धुवून घेतली। आता याला मी 5 मिनटं वाफाळायला ठेवणार आहे। तर मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवणार आहे आणि 5 मिनटं याला चांगली वाफळू देणार आहे, कारण की यातला जो पाणी निघेल तो थोडा कडू वाटतो। तर तो पाणी आपल्याला फेकून द्यायचा आहे आणि याला मी 5 मिनटं चांगली अशी वाफवून घेणार आहे। तोपर्यंत आपण याचं वाटण तयार करून घेऊ। इथे मी मिक्सरचं भांडे घेतलंय, त्यात मी 4 हिरव्या मिरच्या टाकणार आहे। तुम्हाला जितकं तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त करू शकता। 4 ते 5 इथं लसणाच्या पाकळ्या घेणार आहे। अर्धी वाटीचे भाजलेले शेंगदाणे घेणार आहे। याच्यात मी थोडंसंच मीठ टाकणार आहे, नंतर मी अजून थोडं टाकणार आहे, कारण की भाजी शिजून कमी होणार आहे। त्यानुसार आपण टेस्ट अकॉर्डिंग मीठ टाकणार आहे। तर मी याच्यात थोडंसं मीठ टाकले आणि याचं जाडसर वाटण तयार करून घेऊ। तर याप्रमाणे मी इथं जाडसर वाटण तयार केलं आहे, हे पहा। तर पहा फ्रेंड्स, इथं आपली ही भाजी व्यवस्थित शिजली आहे, कलर पण खूपच छान आहे याचा। तर गॅसची फ्लेम मी ऑफ करते आणि ही भाजी आपण गार पाण्याने धुवून घेऊ। तर एका भांड्यात पहिले या भाजीला काढून घेऊ आणि याला आपण गार पाण्याने धुवून घेऊ। तिथं मी गार पाणी टाकले याच्यात। आता या भाजीला आपण थोडंसं असं हाताने थोडं दाबून पाणी काढून घेऊ। आता या भाजीला आपण थोडंसं असं मोकळं करून घेऊ। आणि आपण जे वाटण तयार केलेले याच्यात मिक्स करून घेऊ। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट याला फोडणी भी देऊ शकतात वाटणला। तर अशी मिक्स करून खाली तर खूपच छान लागते। थोडंसं मिक्स करून घेऊ हाताने आणि याला फोडणी देऊया आता। तर इथे मी एक कढई घेतली, गॅसची फ्लेम मी ऑन केली आहे। तर मी एक पळी भर तेल टाकणार आहे, थोडं जिरा टाकणार आहे। जिराला झालं की याच्यात मी 4-5 लसणाचे बारीक काप करून घेतले आणि आता याच्यात मी भाजी टाकणार आहे। जास्त लाल नाही करायची आपल्याला लसूण। गॅसची फ्लेम मी लो टू मीडियमवर ठेवणार आहे। बारीक गॅसवर मी 2 मिनटं याला झाकून ठेवणार आहे। तर 2 मिनटं झाले, इथे आपली भाजी व्यवस्थित शिजली आहे। गॅस बंद करून देते, एका भांड्यात काढून घेते। तर फ्रेंड्स, इथं ही भाजी आपली बनवून तयार आहे। खायला खूपच छान आहे, पौष्टिक आहे। नक्की तुम्ही हे ट्राय करा। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर
प्लीज लाइक करा, शेयर करा आणि सब्सक्राइब करा। थैंक यू फॉर वॉचिंग माय वीडियो।